बुलेटिनच्या सुरुवातीला आपण थेट पुण्यामध्ये जाऊयात. अजित पवार हे कोल्हापूरसाठी निघतायत आणि पुण्यामध्ये ठिकठिकाणी त्यांचं जंगी स्वागत केलं जात आहे, त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. एक मोठा पुष्पहार त्यांना सध्या घातला जातोय. अजित पवार यांच्या हस्ते दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये आरती सुद्धा केली जाणार आहे. त्यानंतर ते यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावरती जाऊन अभिवादन करतील आणि त्यानंतर दुपारी साधारण 3:30 वाजेपर्यंत अजित पवार हे कोल्हापूरमध्ये पोहोचणार आहेत. शरद पवार यांची कोल्हापूरमध्ये नुकतीच सभा झालेली आहे आणि त्यानंतर अजित पवार गटाच्या वतीनं कोल्हापूरमध्ये उत्तरदायित्व सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि याच सभेच्या निमित्तानं कोल्हापूरमध्ये अजित पवार गट मोठ्या प्रमाणावर शक्तीप्रदर्शन करण्याची शक्यताही वर्तवली जाते. मिकी घई आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत. मिकी, पुणे ते कोल्हापूर या प्रवासाचा हा पहिलाच टप्पा आहे, पण या पहिल्याच टप्प्यावरती अत्यंत जंगी स्वागत आणि शुभेच्छा अजित पवारांना दिल्या जातात. प्रज्ञा, आपण बघतोय की अजित पवारांची पुण्यामध्ये एक वेगळीच दमक आहे. गेल्या अनेक वर्ष अजित पवार पुण्याचे पालकमंत्री देखील राहिलेले आहेत. मात्र उपमुख्यमंत्री पदाचं त्यांनी आता जेव्हा शपथविधी घेतली त्यानंतर त्यांचा पुण्यात अजूनही जंगी स्वागत झालेलं नव्हतं आणि आज या ठिकाणी रोड शो होतोय. रॅलीचं आयोजन कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं आहे. त्यांच्या निवासस्थानापासून ही रॅली सुरू झालेली आहे. खरं तर अजित पवार हे कोल्हापूरच्या दिशेने जाणार आहेत. त्या ठिकाणी त्यांच्या सभेचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. मात्र आपण बघतोय की कार्यकर्त्यांकडून जेसीबीने या ठिकाणी दादांवर फुलांचा वर्षाव होतोय. कार्यकर्त्यांकडून भव्य असं क्रेननी हार देखील तयार करण्यात आलेले आहेत आणि अशा पद्धतीने पुण्यामध्ये एक शक्ती प्रदर्शन अजित पवारांकडून होतोय. कार्यकर्ते मोठ्या संख्येने वेगवेगळ्या चौकांमध्ये उभा आहेत आणि त्याचबरोबर दादांच्या ताफ्याच्या मागे मोठ्या संख्येने युवक आणि कार्यकर्ते ते टू व्हीलर रॅली देखील काढतायत. आता दादांचं अजितदादांची जी रोड शो आहे ते सुरू झालेलं आहे आणि पुढं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून अजित पवार पुण्याचे जे सगळ्यात लाडके बाप्पा आहेत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणार आहेत. त्या ठिकाणी आरती होणार आहे आणि बघतोय आपण अजितदादा त्यांच्या जी गाडी आहे ताफ्यात वर उभे आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांना हार जोडून या ठिकाणी त्यांचं स्वागत करतायत. जे ते स्वागत अजितदादांचं करतायत ते स्वीकारतायत. भव्य हार क्रेनच्या साह्याने अजितदादांना या ठिकाणी घातले जात आहेत आणि पुण्यामध्ये खास करून कार्यकर्त्यांकडून जागोजागी बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि त्यामध्ये भावी मुख्यमंत्री असा उल्लेख या ठिकाणी अजितदादांसाठी करण्यात आलेला आहे. एवढंच काय तर अजितदादांनी पुण्याचं पालकमंत्री व्हावं ही देखील मागणी कार्यकर्त्यांकडून केली जाते आणि आता हा पुण्यातील जो जंगी रोड शो आहे तो सुरू झालेला आहे. अजित पवार आता पुढं जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे त्या ठिकाणी जाऊन वंदन करतील, हार अर्पण करतील आणि त्यानंतर पुढं श्रीमंत दगडूशेठ हलवाईपर्यंत हा सगळा रोड शो जाईल आणि तसंच पुढं खेडशिवापूर इथपर्यंत हा रोड शो चालणार आहे आणि त्यानंतर अजितदादांचा जो ताफा आहे तो कोल्हापूरच्या दिशेने रवाना होईल. त्या ठिकाणी देखील रस्त्यात अनेक ठिकाणी अजितदादांचं स्वागत केलं जाणार आहे कार्यकर्त्यांकडून. कारण अजितदादांची पश्चिम महाराष्ट्रात एक वेगळी पकड आहे. ती पकड, ती ताकद कुठंतरी दाखवण्याचा प्रयत्न होतोय आणि आता जर आपण बघितलं तर पुण्यात हा रोड शो सुरू झालेला आहे. प्रज्ञा, मिकी, पुण्यामधले जे इतर नेते आहेत, इतर पक्षांचे जे महत्वाचे नेते आहेत, त्यांना या रोड शोच्या माध्यमातून या शक्ती प्रदर्शनातून काय संदेश दिला जातोय? प्रज्ञा, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की अजितदादा हे पुण्याचे पालकमंत्री राहिलेले आहेत आणि अजितदादांची एक वेगळी ताकद आहे. खर तर आता आपण बघतोय की ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आहेत, कधीही निवडणुका लागू शकतात, त्या दृष्टिकोनाने अजितदादांचं हे शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. त्याचबरोबर धनंजय मुंडे देखील दादांसोबत आहेत आणि इतर जे स्थानिक नेते आहेत ते देखील बरोबर स्थानिक नेत्यांची सुद्धा आपल्याला इकडे उपस्थिती पाहायला मिळते. अजित पवार यांना शुभेच्छा दिल्या जातात, त्यांचं स्वागत केलं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.